मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमधील सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल वन लाईन प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तर मित्रांनो, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात, त्या अनुषंगाने आपल्याला नक्की हे माहीत असणं गरजेचं आहे. गोदावरी नदी कोठे उगम पावते? तर त्र्यंबकेश्वर. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? देवळाली, नाशिक. नाशिक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी. गंगापूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? गोदावरी. वारणा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. कोणत्या फळासाठी नाशिक प्रसिद्ध आहे? द्राक्ष. नाशिक शहर कोणाचे तीर्थक्षेत्र आहे? तर हिंदूचे. संरक्षण साहित्य निर्मितीचा ओझर कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक. देवळाली कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लष्कर छावणी आहे. त्यानंतर संगमनेर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर प्रवरा. भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो? 55 सेंटीमीटर. अहमदनगर जिल्हा कोणत्या खोऱ्यात वसलेला आहे? गोदावरी. निळवडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे? अहमदनगर. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव. वरणगाव संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जळगाव. चाळीसगाव धुळे ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो? जळगाव. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुठे आहे? जळगाव. जळगाव जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो? 74 सेंटीमीटर. पश्चिम खान्देश म्हणजे आत्ताचा कोणता जिल्हा? धुळे. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नंदुरबार. कोणत्या नदीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्हा वसला आहे? तापी. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रमाण किती टक्के आहे? 50%. धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? सुरत नागपूर. भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. जळगाव जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो? धुळे कलकत्ता. जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसला आहे? तापी. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते ती कोणती? तापी. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? नाशिक. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यात येते? नाशिक. सिन्नर कशासाठी प्रसिद्ध आहे? विडी उद्योग. नाशिक जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो? 100 सेंटीमीटर. सेक्युरिटी प्रेस कुठे आहे? नाशिक. नेमासे कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. श्रीरामपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? मोसंबीकरिता. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे? प्रवरानगर. प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. रेहकुडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. हरिचंद्र डोंगर रांग कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवरून जाते? नगर आणि पुणे. नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी किती किलोमीटर वाहते? 58 किलोमीटर. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या पर्वतरांगेस काय म्हणतात? तोरणमाळ पठार. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. जळगावला पूर्वी काय म्हणत असत? पूर्व खान्देश. राज्यात सर्वाधिक आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. नाशिक जिल्ह्यातील कोणतं गाव सुतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे? मालेगाव. पितांबरासाठी प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील गाव कोणते? येवले. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. आर्म कोअर सेंटर कुठे आहे? अहमदनगर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. कोकरी औष्णिक वीज केंद्र कोठे आहे? भुसावळ. मुंबई हावडा ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो? जळगाव. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो? पहिला. कोणता जिल्हा रस्त्याच्या मार्गाने गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याशी जोडला गेलेला आहे? तर नंदुरबार. 6व्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? धुळे नागपूर मुंबई आग्रा हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो? धुळे. सुरत धुळे नागपूर हा महामार्ग कोणत्या क्रमांकाचा आहे? 6. राजवाडी वस्तू संग्रहालय कोठे आहे? धुळे. अस्थंबा शिखर कशासाठी प्रसिद्ध आहे? अश्वत्थामाचे निवास. पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर नाशिक. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 कुठून जातो? पुणे नाशिक. महाराष्ट्रात सुरू होणारा व महाराष्ट्रात संपणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? पुणे नाशिक. क्रमांक आहे 50. न्हावा सेवा पाळसे क्रमांक आहे 4 ब. धुळे सोलापूर क्रमांक 211. नाशिक जिल्ह्यात कांदा ऊन केंद्र शकरकडे निफाड व
लासलगाव। चलनी नोटा व पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कुठे आहे? तर नाशिकला। ओझर कशासाठी प्रसिद्ध आहे? संरक्षण साहित्य। कुंभ मेळ्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? नाशिक। चनकापूर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? गिरणा। कोणत्या राणीने नगर येथे राज्य केले? तर चांद बीबी। महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा कोणता? नंदुरबार। कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? आंध्र प्रदेश। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा जास्तीत जास्त जिल्ह्याशी संलग्न आहे? तर अहमदनगर। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पूर्व पर्वत शिखराची उंची किती आहे? तर 1244 मीटर। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात येतो? अहमदनगर। हरिश्चंद्र पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर। नाशिक जिल्ह्यातील सालेर पर्वत शिखर कोणत्या पर्वतात आहे? तर सह्याद्री। सालेर पर्वत शिखरांची उंची किती? 1567 मीटर। महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून कोणत्या पर्वताची रांग पसरलेली आहे? सातपुडा। तोरणमाळ हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार। देऊळगाव रेहपुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काळविटासाठी। अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण? भंडारदरा। रोषा जातीचे गवत कोठे आढळते? धुळे, नंदुरबार आणि जळगाव। माळढोक पक्ष्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर आणि सोलापूर। धुळे जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? अनेर। पाल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव। पाटणा देवी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव। गंगापूर वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक। सप्तशृंगी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात? नाशिक। नंदुरबार जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? तोरणमाळ। कोयना नदीवर कोणत्या ठिकाणी धरण आहे? तर कोयना नगर। कोयना धरणास काय म्हणतात? शिवाजी सागर। महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाची उंची किती? 1438 सेंटीमीटर। भोगावती नदीवर कोठे धरण बांधले आहे? राधानगरी। पहिली प्राथमिक शाळा कुठे सुरू झाली? पुणे। खोपोली हे कोणत्या प्रकारचे विद्युत केंद्र आहे? जलविद्युत। कोल्हापूर जिल्ह्यात कोणते जलविद्युत केंद्र आहे? राधानगरी। कोयना धरणाची भिंत किती लांब आहे? 800 मीटर। कोयना धरणाची उंची किती आहे? 85 मीटर। विद्युत निर्मिती नंतर कोयना नदीचे पाणी कोणत्या नदीत सोडतात? वशिष्ठी। कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? कोयना। देहू आळंदी हे गाव कोणत्या नदीकाठी आहे? इंद्रायणी। यंत्रे व यंत्राचे भाग कोणत्या जिल्ह्यात बनतात? पुणे। काही प्रश्न याच्यामध्ये मिक्स आलेले आहे, त्याची नोंद घ्यायची आहे। तळेगाव उगलेवाडी येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत? काच सामान बनवण्याचे। सातारा किर्लोस्करवाडी येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत? शेती अवजारे। चादरीसाठी कोणता ठिकाण प्रसिद्ध आहे? सोलापूर। घरापुरीची कोरीव लेणी कुठे आहे? मुंबईजवळ। दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहरात संबोधले जाते? पैठण। पेशवे उद्यान कासरबाग हे कोणत्या शहरात आहे? पुणे। आंबाबाईचे मंदिर कोल्हापूर। चंद्रभागा हे नाग नदीचे आहे नाव आहे भीमा। पुण्याजवळ मुंडवा येथे कशाचा कारखाना आहे? कागद बनवण्याचा। इलेक्ट्रॉनिक उपकरणे कोणत्या जिल्ह्यात बनवतात? पुणे। तीनही रेल्वे गेज असणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? मिरज। रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात झाली? तर सातारा। प्रति सरकारची स्थापना कोणत्या शहरात झाली? सातारा। हळद उत्पादनासाठी कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख करतात? सांगली। महाराष्ट्रातील पहिला दूध भुकटी कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? मिरज। राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर। गव्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? दाजीपूर। महाराष्ट्रातील कोरडवाहू संशोधन केंद्र कुठे आहे? सोलापूर। संत विद्यापीठ म्हणून या शहराचा उल्लेख करतात? पैठण। ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? नेवासे। शेगाव या ठिकाणी कोणाची समाधी आहे? संत गजानन महाराज। प्रसिद्ध बाहुबली मूर्ती कोणत्या ठिकाणी आहे? श्रवण बेळगोळा। कृष्णा व वेगना नद्यांचा संगम कुठे झाला? माहुली। आणि सर्वात कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? सोलापूर। तर काही प्रश्न याच्यामध्ये दुसऱ्या प्रशासकीय विभागाचे सुद्धा आलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण नाशिक प्रशासकीय विभागाबद्दलचे सर्वसामान्य ऑनलाईन प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण जाणून घेतलेली आहेत। नक्की आपल्याला सुद्धा सामान्य ज्ञान माहिती असणं गरजेचं आहे। धन्यवाद। त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्राबद्दल संपूर्ण माहिती देणारे महाराष्ट्राचा भूगोल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील जिल्हे यावर सुद्धा नकाशासह माहिती देणारे व्हिडिओ आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नक्की एकदा सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याच्या नंतर आमच्या व्हिडिओ चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथे महाराष्ट्रातील नकाशे जिल्हे आपण या टॅबवर गेल्यास आपल्याला नक्कीच तिथे ते व्हिडिओ दिसतील। अतिशय महत्त्वाची माहिती मी नकाशा दिलेली आहे। ही माहिती संपल्याच्या नंतर राहिलेले उर्वरित जे जिल्ह्याचे नकाशे आहेत
त्याबद्दलची माहिती आपण देणार आहोत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये नागपूर प्रशासकीय विभागाबद्दलची माहिती सुद्धा आपण अशाच प्रकारे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, तलाठीच्या कट ऑफ्स, त्यानंतर कृषी सेवक आणि इतर स्पर्धा परीक्षेचा अंदाजे कट ऑफ्स किती असेल याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा आपण चॅनलवर उपलब्ध करून दिले आहेत, त्याचा सुद्धा आपण लाभ घ्या. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या विषयाबद्दल जी माहिती सुद्धा आपण चॅनलवर दिलेली आहे, नक्की एकदा आपण सबस्क्राईब करा आणि बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर महत्त्वाचे आहेत, त्याचा सुद्धा लाभ घ्या. जर आपल्या मनामध्ये शंका प्रश्न असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा.